परभणीत पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे. या सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय. परभणीतल्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांची वसतिगृह पाण्याअभावी बंद पडू लागली. परभणीच्या शिवाजी महाविद्यालयामधल्या 4 वसतिगृहांपैकी 2 वसतिगृह बंद पडली, तर इतर 2 वसतिगृहांना टँकरनं पाणी पुरवलं जाते. पाणी वेळेवर मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकचा आर्थिक भूर्दंड पडतो. या संदर्भामधला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी. पुण्यातला हा दुष्काळ आता अधिकच बिकट बनत चाललाय, त्यातल्या त्यात परभणीतली परिस्थिती ही अधिकच बिकट बनली आहे. परभणीतल्या अनेक महाविद्यालयांमध्ये हॉस्टेल्समध्ये आता पाण्याचं मोठं दुर्भिक्ष निर्माण झालंय, त्यामुळं विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटण्याची आता वेळ आली आहे. आपण परभणी शहरातल्या एका नामांकित शिवाजी महाविद्यालयामध्ये येऊन पोहोचलो. तिथं काही विद्यार्थिनी आहेत ज्या हॉस्टेल्सला राहतात. मला सांगा, काय तुम्हाला अडचणी येतात पाण्यामुळं आणि कशा पद्धतीची आता सगळी ही परिस्थिती आहे? आमच्या हॉस्टेलमध्ये 4 बोर असतानाही ते कोरडे पडलेत आणि मग पाण्यामुळं काही कळून गेलं, खूप अडचणी येत होत्या. आणि त्यातल्या त्यात आम्हाला पाण्यामुळं हॉस्टेल सोडण्याची पण वेळ आलेली होती. आणि हॉस्टेल सोडत्या वेळेसच आमच्या पण परीक्षा आल्या होत्या तोंडावर. तर मग हॉस्टेल सोडताना हॉस्टेल सोडण्याचं टेन्शन घ्यावं की पाण्याचं घ्यावं की परीक्षेच्या अभ्यासाचं घ्यावं, काहीच कळून गेलं. आणि परत हॉस्टेल सोडून रूम करावं तर रूम पण परभणी जिल्ह्यात पाणी नसल्यामुळं रूम पण भेटणं अशक्य होती. त्यामुळे खूप डोक्यावर परिणाम झाल्यासारखं होत होतं. हॉस्टेल्स बंद होणार होतं, यामुळेच विद्यार्थी घाबरून गेले होते. मला सांगा, पाण्यामुळं अजून काय काय अडचणी निर्माण होत आहेत एकंदरीत? आम्ही शिक्षणासाठी गावाकडून इथं आलेलो आहे, तरी इथं सुद्धा पाण्याच्या अडचणी तसेच जाणवायला लागलेल्या आहेत. आणि आंघोळीलाच नेहमी तर पाणी भेटतच नाही आम्हाला हॉस्टेलवर. त्यातल्या त्यात आंघोळीसाठीच पाणी भेटत नाही, तर कपडे धुण्यासाठी तर पाणी भेटणारच नाही आम्हाला. आम्ही बाहेर लॉन्ड्रीवर कपडे टाकतो, त्यातल्या त्याचा सुद्धा खर्च आम्हाला वेगळा करावा लागतो पाण्यामुळं. आणि पाणी तर प्यायला सुद्धा पाणी नेहमीच असतं पण येत नाही वेळेवर. हे पाणीबाणी आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सुद्धा उठू लागले, त्यामुळे प्रशासनानं या विषयाकडे गांभीर्याने घेऊन या परभणी शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जावी अशीच मागणी आता विद्यार्थ्यातून होऊ लागली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.